अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिधि ब्रह्मभूत परम पूज्य मोरे दादा अन गोमातेच्या डोळ्यामधली माया ममता करुणा ज्यांच्या हृदयात साठवलेली आहे अशा गुरुमाऊलींना त्रिवार वंदन। परम पूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन आजच्या ई बालसंस्कार वर्गाला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम गुरूंचं स्मरण आपण करूया, गुरूंना नमन करूया। सर्वांनी हात जोडून डोळे बंद करा। स्वामी महाराजांना गुरुमाऊलींना मनोमन वंदन करा। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीं की जय। भारत माता की जय। बाल संस्कार विद्यार्थ्यांची आचार संहिता म्हणजेच आदर्श वागणूक। बाल संस्कार वर्गाला नियमित येणारे विद्यार्थी थोडे वेगळे दिसतात। सगळ्यांमध्ये शाळेत घरात गावात त्यांचे कौतुक बहुतेक वेळा ऐकायला मिळतं। काय कारण असेल बरं? तर हे विद्यार्थी बालसंस्कारमध्ये शिकवलेली आचारसंहिता पाळतात। आपल्यालाही काही नियम पाळायचे आहेत। विश्वात थोर देवतुल्य समजल्या जाणाऱ्या सर्वांनीच स्वतः आचारसंहिता पाळली, म्हणूनच तर ते थोर झाले। बालसंस्कार विद्यार्थ्यांची आचारसंहिता। रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे। दररोज आई वडिलांच्या पायावर डोके ठेवून पाया पडावे। सकाळी उठल्यावर 5 ते 7 तुळशीची पाने खावी, नंतर पाणी प्यावे। आई वडील मोठा भाऊ व गुरुजन यांना सदैव मान द्यावा। थोरा मोठ्यांचा अनादर होईल असे वागू नये। आपल्याहून वयाने ज्ञानाने किंवा अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या आसनावर बसू नये। फास्ट फूड कोल्ड ड्रिंक टाळावे। घरातील शुद्ध शाकाहार घ्यावा। टीव्ही मोबाईलच्या वापराचा अतिरेक करू नये। ही आचारसंहिता पाळणारे तुम्ही विद्यार्थी उद्याचे सुजाण सदाचारी नागरिक नक्कीच होणार, हा विश्वास नक्कीच आहे। आजच्या ई बालसंस्कार वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण काय काय शिकणार आहोत बरं? आज आपण योगासनात सिंहमुद्रा शिकणार आहोत। आरोग्यशास्त्रात चहा कॉफी कोल्ड्रिंक्स या दडलंय विष कसं ते पाहणार आहोत। पर्यावरण उपक्रमात इकोसिस्टीम जाणून घेणार आहोत। कायदा जागरूकतामध्ये वाहन चालक कायदा समजून घेणार आहोत। वेदविज्ञान संशोधन ऋषी संशोधन याच्यात पाणिनी ऋषी यांचे संशोधन याविषयी माहिती घेणार आहोत। दिनविशेष आपण जाणून घेणार आहोत। कृषी शास्त्रात देशी गायींचे प्रकार आपण याची माहिती घेणार आहोत। नवीन उपक्रमात क्षेत्रभेट करणार आहोत। आपण सहलीला जाणार आहोत। मी कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज आपण नव्याने शोधणार आहोत। संकल्प आपण करणार आहोत। गृहपाठ तुम्हाला मिळणारच आहे।
बोधकथा तुम्ही ऐकणार आहात आणि आजच्या ई बालसंस्कार वर्गाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. आजचा सुविचार: जंगल वाचवा, पर्यावरण वाचवा. योगासन. आज आपण योगासनात सिंह मुद्रा ही योगक्रिया शिकणार आहोत. या मुद्रेला नरसिंह या भगवान विष्णूंच्या एका अवताराचे नाव दिले आहे. ही योगक्रिया करताना प्रथम पद्मासनात बसा. यापूर्वी आपण पद्मासन शिकलो आहोत. बसले का सगळे? पाठ ताठ ठेवा. धडाचा भाग थोडा पुढच्या बाजूला न्या. हात गुडघ्यांवर ठेवा. श्वास सोडून जबडा पूर्णपणे उघडून जीभ बाहेर काढून ती हनुवटीच्या दिशेने जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करा. आपली नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थिर करा. तोंडाने हळूवार श्वास घेत 30 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. जमते का सगळ्यांना? आता जीभ ओढून आत घ्या. असे 3 वेळा करा. या योग मुद्रेमुळे श्वासाची दुर्गंधी जाते, जीभ स्वच्छ राहते. सातत्याने सिंहमुद्रा केल्याने शब्दोच्चार अधिक स्पष्ट होतात. घशासंबंधीचे आजार सिंहमुद्रा केल्याने बरे होतात. आता आपण नित्यसेवा घेऊया. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप 11 वेळा करूया. सर्वांनी ताठ बसा आणि डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. गायत्री मंत्र. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भयो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः
प्रचोदयात्। ओम तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गणेश गायत्री मंत्र 5 वेळा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। 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 गणपति स्तोत्र। श्री गणेशाय नमः। नारद वाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवं भालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्धेयः पठेन्नर न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गति जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिश्च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकटनाशनम् श्री गणेश स्तोत्र संपूर्णम्। प्रज्ञा विवर्धन स्तोत्र। श्री गणेशाय नमः। अस्य श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत कुमार ऋषि स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप छंदः मम सकल विद्या सिद्ध्यर्थे जपे विनियोगः। श्री स्कंदौ वाच योगेश्वरो महासेन कार्तिकेय अग्निनंदन स्कंद कुमार सेनानी स्वामी शंकर संभव गांगेयास्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखीध्वज तारकारी उमापुत्र क्रौश्चाराती शरारण शब्द ब्रह्म समुद्रश्च सिद्ध सारस्वतो गुरु सनत कुमार भगवान भोग मोक्ष फल प्रद शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्ति मार्गकृत सर्वांग प्रणेता च वांछितार्थ प्रदर्शन अष्टविशन्ति नामानि मदीयानि तिया पटे प्रत्युष्य श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवे महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम् महाप्रज्ञा वाप्नोति नात्र
संपूर्णम्। आरोग्य शास्त्र। सावधान, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स या दडले विष। आज आपण आरोग्य शास्त्रात चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स याचा शरीरावर होणारा घातक परिणाम जाणून घेणार आहोत। चहा कॉफीमध्ये असणारे टेनिन नावाचे विष पोटात छिद्र व वायू उत्पन्न करते। थीन नावाचे विष फुफ्फुसे व मस्तिष्कात जडपणा निर्माण करते। कॅफिन किडनीला दुर्बल बनवते। वोलाटाईल आतड्यांवर हानिकारक प्रभाव टाकते। कार्बोनिक आम्ल यापासून ॲसिडिटी वाढते। पेमिनमुळे पचनशक्ती दुर्बल बनते। सायनोजन अनिद्रा व पक्षाघातासारखे भयंकर आजार उत्पन्न करते। स्टिनॉयल रक्तविकार उत्पन्न करते। म्हणून चहा किंवा कॉफी पिऊ नये। आयुर्वेदिक चहाचा वापर करावा। चहा कॉफी यामध्ये नशा आणणारे कॅफेन असते, ज्यामुळे आपल्याला तरतरी आल्यासारखे वाटते। एकदा प्याल्यावर पुन्हा पुन्हा प्यावेसे वाटते। इथिनिल ग्लायकॉल। शीतपेयांमध्ये असणारे इथिनिल ग्लायकॉल हे लवकर बर्फ होऊ नये म्हणून त्यात घातले जाते, यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो। कॉर्न फ्रुक्टोज। या सर्व रसायनांचा कडवटपणा घालवण्यासाठी प्रत्येक बाटलीत 9 ते 10 चमचे मक्याची साखर म्हणजे कॉर्न फ्रुक्टोज ही कोल्ड्रिंकमध्ये घालतात, जी साध्या साखरेपेक्षा कित्येक पटीने जास्त गोड असते, त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यांना निमंत्रण तर मिळतेच, सोबत दातही खराब होतात। म्हणूनच आपल्याला टाळायचं आहे चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक। पर्यावरण उपक्रम। आज आपण पर्यावरण उपक्रमात इकोसिस्टीम म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत। इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था। यामध्ये 2 प्रकार आहेत, जैविक परिसंस्था व अजैविक परिसंस्था। त्यापैकी आपण जैविक परिसंस्था याबद्दल माहिती घेणार आहोत। मुलांनो, निसर्गात या परिसंस्थेस अत्यंत महत्त्व आहे। जर ही परिसंस्था कोणत्याही कारणाने अपूर्ण राहिली तर त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होत असतात। आपल्या सभोवताली वेगवेगळी झाडे व त्या झाडावर अवलंबून असणारे घटक आहेत। झाडापासून अन्न मिळवणारे काही सजीव असतात। आपण परिसंस्थेचे एक उदाहरण पाहूया। आपल्या भोवती झाडे आणि गवत उगवलेले तुम्ही पाहिले असेलच। त्या गवतावर, झाडांवर काही इन्सेक्ट म्हणजे कीटक राहत असतात। यातील काही कीटक हे लाभदायक तर काही अपायकारक असतात। हे कीटक जिवंत राहण्यासाठी गवतावर अवलंबून असतात। आता या कीटकांना खाणारा प्राणी म्हणजे बेडूक। आता बेडूक या प्राण्याला खाणारे कोण असतात बरं, माहीत आहे का? बरोबर, साप। साप बेडकांना खाऊन टाकतो। आता सापाला कोण खातो सांगा बरं? बरोबर, गरुड सापाला खातो। म्हणजेच या साखळीचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की ही साखळी गवत, कीटक, बेडूक, साप, गरुड अशा पद्धतीने तयार झाली आहे। मुलांनो, आता विचार करा, जर गवत नसेल तर कीटक कसे जगणार? कीटक नसतील तर बेडूक काय खाणार? बेडूक नसतील तर साप कसे जगणार? आणि साप नसतील तर गरुड काय खाणार? म्हणजेच यातील एक घटक जरी नष्ट झाला तरीही परिसंस्था पूर्ण धोक्यात येते। थोडक्यात काय, तर या साखळीमधील प्रत्येक घटक हा निसर्गाच्या संवर्धनात वेगवेगळी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो। म्हणून आपल्या केंद्रातील
पर्यावरण व प्रकृती विभाग, वृक्षारोपण, पक्षी संवर्धन, जलसंधारण या विषयावर काम करीत असतो, कारण हे सर्व घटक परिसंस्थेचे घटक आहेत. मागे आपण जे सेंद्रिय जैविक खतांचा वापर करा असे सांगितले याचे कारण देखील तेच आहे, कारण रासायनिक खतामुळे अपायकारक कीटक नष्ट तर होतातच, पण त्याचबरोबर पिकास लाभदायक असणाऱ्या कीटकांचा देखील नाश होतो. म्हणून आपण जर जैविक सेंद्रिय खत वापरले तर फक्त पिकास हानिकारक घटकांचा नाश होऊन इतर लाभकारी घटक सुरक्षित राहतात. मुलांनो, आपण जी एक परिसंस्था पाहिली त्याचप्रमाणे जल परिसंस्था, वायू परिसंस्था, वृक्ष परिसंस्था असे अनेक प्रकार आहेत. तुम्ही आजवर गृहपाठ म्हणून लावलेली झाडं, पक्ष्यांसाठी तयार केलेला आसरा, पाणवठा, जलप्रदूषण टाळण्यासाठी केलेले विविध उपाय यामुळे तुम्ही परिसंस्थेचे रक्षण करीत आहात आणि पर्यावरण जपत आहात. क्षेत्र भेट. मुलांनो, लॉकडाऊनमुळे तुम्हा सर्वांना सुट्टीमध्ये सहलीला जाता आले नाही. आज आपण घरी बसून सहलीला जाणार आहोत. आपल्या सहलीचे ठिकाण आहे दिंडोरी, म्हणजेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा कार्याचे प्रधान केंद्र होय. दिंडोरी हे नाशिक जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र दिंडोरी येथे आहे. श्री स्वामी समर्थ महाराज व पिठले महाराज यांच्या नियोजनानुसार परमपूज्य मोरेदादांनी दिंडोरी येथे सेवा केंद्राची स्थापना केली. जेव्हा आपण केंद्राकडे जातो तेव्हा आपल्या स्वागताला सदैव तयार असलेली प्रधान केंद्राची कमान दृष्टीस पडते. कमानीमधून आत प्रवेश करताच सेवा मार्गाचे वस्तू साहित्य, सेंद्रिय शेतीतून निर्माण केलेल्या भाजीपाल्याचे शॉप दिसतात. त्या परिसरातच गोशाळा आहे. गोधन पालनाचे बहुउपयोगी ज्ञान इथे ऐकण्यास मिळते. शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान हाती देण्यासाठी कृषी संशोधन केंद्र अविरतपणे कार्यरत आहे. सेंद्रिय शेती व सोबतचे जोड व्यवसाय यावर मार्गदर्शन इथे उपलब्ध आहे. जेव्हा आपण प्रधान केंद्राकडे चालण्यास सुरुवात करतो तेव्हा परमपूज्य गुरुमौलींचे निवासस्थान दिसते. पुढे जाताच दोन्ही बाजूस असणारी हिरवीगार शेती, द्राक्षांच्या बागा मन प्रसन्न करतात. आत प्रवेश करताच आपण रांगेने परमपूज्य मोरेदादांच्या समाधी स्थळापर्यंत पोहोचतो. मोरेदादांना वंदन करून पुढे येताच यज्ञभूमी व औदुंबर दृष्टीस पडतो. तिथून पुढे गेलो की समोर दिसतो तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य दिव्य दरबार. दिंडोरी प्रधान केंद्रामध्ये त्रिकाल आरती व परमपूज्य गुरुमौलींचे हितगुज संपन्न होत असते. त्यास दररोज हजारो भाविक उपस्थित असतात. दिंडोरी दरबारात वर्षातील 12 उत्सव साजरे होत असतात. 18 विभागांचे कार्य व माहिती दर्शक फलक आपल्याला इथे पाहायला मिळतो. मी आता दिंडोरी सोडून कुठेच जाणार नाही असे सांगून चिरनिद्रा घेणाऱ्या मोरेदादांचं हे स्थान मनाला प्रसन्न व सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं. कायदा जागरूकता. आज आपण पाहणार आहोत वाहन चालक कायदा. या कायद्याअंतर्गत 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलामुलींनाच वाहन चालवता येते. वाहन चालवताना वाहन परवाना जवळ असणे बंधनकारक आहे. हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. सिग्नलचा काटेकोरपणे वापर करावा.
सिग्नल तोडल्यास 500 रुपये दंडासह पोलीस कारवाई होते. नियंत्रित वेगाने वाहन चालवावे, तसेच अपघातस्थळी इतरांना मदत करावी. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, तसेच चार चाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करावा. वेदविज्ञान संशोधन, ऋषी संशोधन. वनस्पती शास्त्रज्ञ आचार्य पाणिनी ऋषी. आचार्य पाणिनी ऋषी यांचा जन्म ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात पुषा कलावती गांधार, सध्या पाकिस्तानात आहे, या जिल्ह्यातील चारसध्या येथे झाला. पाणिनी यांनी संस्कृत भाषेचे व्याकरण लिहिले आहे. व्याकरण ग्रंथात 3959 नियम दिलेले आहेत. अष्टाध्यायी या त्यांच्या ग्रंथात 8 प्रकरणे आहेत. पाणिनी यांनी जंगलातील झाडांना नावे देऊन त्यांची पाने, फुले, फळे मुळानुसार वर्गीकरण केले आहे. उदाहरणार्थ औषधी वन, दुर्वा वन म्हणजेच गवतेई रान, मुरवन, वनस्पती वन, ऊस असलेल्या जंगलाला इक्षुवन असे त्यांनी म्हटले आहे. वृक्ष आणि औषधी अशा 2 गटात झाडांचे वर्गीकरण करून वनसंपत्तीचे महत्त्व त्यांनी विशद केले आहे. आता तुमच्या आवडीचा विषय बोधकथा. आपण ऐकणार आहोत छानशी गोष्ट, गोष्ट गोपाळकृष्ण गोखल्यांची. आजकाल परीक्षेत कॉपी करणे हे सर्वत्र दिसते. गोपाळकृष्ण गोखले यांच्या बालपणीचा प्रसंग. कोल्हापूरच्या शाळेत ते शिकत होते. एक दिवस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही गणिताची उदाहरणे घरून सोडवण्यास दिली. मित्रांच्या मदतीने त्यांनी सर्व उदाहरणे सोडवली. दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सर्वांची गणिते तपासली. गोखल्यांची सर्व उदाहरणे बरोबर होती. शिक्षकांना आनंद झाला. त्यांनी गोखले यांना बक्षीस देण्याचे ठरवले. पण गोखले आपल्या जागेवर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शिक्षक चकित होऊन म्हणाले, तुला बक्षीस मिळेल, तू हसण्याऐवजी का रडतोस? गोखले उत्तरले की हे बक्षीस घेण्यासाठी मी पात्र नाही. उदाहरणे सोडवताना मी माझ्या मित्राची मदत घेतली आहे. शिक्षक व विद्यार्थी हे ऐकतच राहिले. शिक्षक म्हणाले की जोपर्यंत भारतात अशी मुले आहेत तोपर्यंत भारतीय संस्कृती तेजस्वीच राहील. मुलांनो, आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करण्यात खरे श्रेष्ठत्व आहे. कृषीशास्त्र. आज आपण कृषीशास्त्रात पाहणार आहोत देशी गायींचे महत्त्व आणि त्यांचे प्रकार. देशी गायींचे प्रकार. पोवार. उत्तर भारतातील उत्तर प्रदेशात या गायींचा वावर असतो. ओंगल. ही गाय आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील ओंगल या ठिकाणी आढळते. लाल कंधारी. महाराष्ट्रामध्ये या गायी नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा या ठिकाणी आढळतात. देवणी. या गायी लातूर जिल्ह्यातील देवणी या ठिकाणी आढळतात. खिलारी. या गायी महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आढळतात. केकंथा. या गायी मध्य प्रदेशात आढळतात. राठी. या गायी राजस्थानात आढळतात. सिंधी. या गायी पाकिस्तानात आढळतात. डांगी. या गायींची त्वचा तेलकट असून बैल पैदास करण्यासाठी या गायी उपयुक्त मानली जातात. गीर.
ही गाय शांत असून तिच्यापासून शांत बैलाची पैदास होते. थारपार्क. थारपार्क ही गाय दुधासाठी उत्तम मानली जाते. वेचूर. ही फारच छोटी, अगदी शेळीच्या आकारा इतकी असते. गाईच्या नित्य सानिध्यात रक्तदाब आटोक्यात राहतो. देशी गायींच्या खांद्यावरून हात फिरवल्यास शरीराच्या विविध प्रकारचे आजार बरे होतात. आता सांगितलेल्या या सर्व गायी देशी गायी असून भौगोलिकदृष्ट्या विविध भागात आढळतात. त्यांचे शेण, गोमूत्र, दूध, तूप आणि दही अत्यंत गुणकारी असल्याने या सर्व देशी गायींचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. मी कोण होणार. आज आपण मी कोण होणार या प्रश्नाचं उत्तर नव्याने शोधणार आहोत. मुलांनो, तुम्ही टीव्हीवर मालिका किंवा चित्रपट पाहताना एक काळ्या रंगाचा कोट घातलेला व्यक्ती न्यायालयात पाहिला असेल. सांगा बरं कोण. बरोबर, वकील. म्हणजेच त्यास इंग्रजीत लॉयर असे म्हणतात. कायद्या विषयाचा सखोल अभ्यास केलेले हे वकील सर्वसामान्य लोकांना त्यांच्या अडचणी व प्रश्नांवर कायदेशीर मार्गदर्शन करीत असतात. तुम्ही म्हणाल सर्व वकील एकसारखाच काळ्या रंगाचा कोट परिधान करतात. मग सर्वच वकील सारखे असतात का? तर नाही. सर्वच वकील सारखे नसून ते वेगवेगळ्या कायद्याच्या विषयांचे तज्ज्ञ असतात. समाजामध्ये लोकांपुढे उभ्या राहणाऱ्या विविध समस्यांना ते कायद्याच्या चौकटीत बसवतात. कोणतेही वकील एका ठराविक विषयावर विशेष कायद्यांचा अभ्यास करतात. गुन्हे संबंधी घटनांवर कायद्याचा अभ्यास करणारे, व्यावसायिक प्रश्नांवर कायद्याचे मार्गदर्शन करणारे वकील, जमीन, मालमत्ता, कर यांबाबतीत कायद्याचा अभ्यास करणारे वकील, असे अनेक प्रकारचे वकील तुम्हाला पाहावयास मिळतील. कोणत्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्या व्यक्तीस कडक शिक्षा होण्यासाठी न्यायालयासमोर निर्दोष व्यक्तीची बाजू मांडण्याचे काम वकील करतात. दिनविशेष. 31 मे, अहिल्याबाई होळकर जयंती. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. औरंगाबाद जिल्ह्यातील चोंडे या गावी 29 मे 1725 साली अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला. अहिल्याबाई होळकर या केवळ महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर देखील होत्या. बाजीराव पेशव्यांचे जहागीरदार मल्हारराव होळकर एकदा आपल्या ताफ्यासह जात होते. नदीकाठी असलेल्या मंदिराजवळ 8 वर्षाची अहिल्या शंकराची पिंड बनवत होती. अचानकच सैन्य दलातील एक घोडा उधळला. अहिल्येच्या मैत्रिणी घोड्याला पाहून पळून गेल्या. मात्र अहिल्या शिवलिंगावर पालथे पडून त्याचे रक्षण करत राहिली. नंतर श्रीमंतांनी तिला विचारले, घोड्याने तुला तुडवले असते तर? त्यावर अहिल्या म्हणाली, हे शिवलिंग मी घडवले आहे आणि जे आपण घडवतो त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच असते. त्यांचे हे उत्तर ऐकून मल्हारराव प्रेरित झाले आणि त्यांनी त्यांना सून करून घेण्याचा निर्णय घेतला. पण कमी वयातच अहिल्याबाईंना विधवापण आले. खचून न जाता त्यांनी पती निधनानंतर उत्तम राज्यकारभार केला. गरीब समाजाला, विधवा स्त्रियांना त्यांचे अधिकार दिले. समाजसेव्याचा वसा घेऊन उतरत्या पायऱ्यांच्या विहिरी, मंदिरांचे जीर्णोद्धार, नद्यांवरील घाट अशी अनेक बांधकामे, समाज उपयोगी कामे अहिल्याबाईंनी केले. रस्त्याच्या दुतर्फा अहिल्याबाईंनी वडाची झाडे लावली. परमपूज्य गुरुमावली म्हणतात की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या जगातील पहिल्या वहिल्या आर्किटेक्चर आहेत ज्यांची पर्यावरणाशी बांधिलकी होती. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाविषयी समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे या हेतूने पर्यावरण दिन साजरा केला जातो. वटपौर्णिमा. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गतःच दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या झाडाचे संवर्धन आणि जतन करण्याच्या हेतूने भारतीय संस्कृतीत या पूजेचे महत्त्व आहे. ज्येष्ठ महिना म्हणजे उन्हाळा संपून पावसाळ्याकडे वाटचाल करणारा महिना. हवेत उष्णतेसह धूळ प्रदूषण या महिन्यात वाढलेले असते, म्हणूनच ऑक्सिजनची कमतरता भासते. वडाचे झाड एका तासाला साधारणतः 712 किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असते. म्हणूनच वडाची झाड लावणे आणि वडाला प्रदक्षिणा घालणे म्हणजे शरीर सुदृढ ठेवणे आणि निरोगी ठेवणे होय. आजचा गृहपाठ. मुलांनो, आज विशेष उपक्रमात आपण क्षेत्रभेट घेतली. आज आपण दिंडोरी येथील क्षेत्रभेट घेतली. ही क्षेत्रभेट तुम्हाला कशी वाटली याचं वर्णन तुम्ही आज गृहपाठात तुमच्या वहीत लिहून ठेवणार आहात. संकल्प. मी वह्यांचा काटकसरीने वापर करेन. आजचा संकल्प, मी वह्यांचा काटकसरीने वापर करेन. मुलांनो, वही ज्या पानांपासून बनते ती पाने तयार करण्यासाठी प्रश्न मंजुषा. आजच्या ई बालसंस्कार वर्गात तुम्ही काय काय शिकलात व तुम्हाला त्यातून काय काय समजलं, तुम्ही काय बोध घेतलात हे जाणून घेण्याची आमची तीव्र इच्छा आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या लिंक खालील प्रश्न मंजुषा या लिंकवर क्लिक करून विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर आज तुम्हाला द्यायची आहेत. आज अचूक उत्तर देणारा विद्यार्थी या आठवड्याचा आदर्श बालसंस्कार विद्यार्थी असणार आहे. या प्रश्नांना उत्तर देताना तुम्ही तुमच्या पालकांची मदत घ्यायची नाही, फक्त ही लिंक ओपन करून देण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांची मदत करायची आहे. धन्यवाद. आजच्या बालसंस्कार वर्गाची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया. या बालसंस्कार वर्गात सहभागी झालेल्या सगळ्यांनाच विनंती की जागेवरती राष्ट्रगीतासाठी उभे राहावे.
भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला तर मुलांनो, पुढील रविवारी भेटू याच लिंकवर सकाळी 9 वाजता।